नमस्कार, मी सचिन, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। श्री सिद्धिविनायक मंदिरात बेकायदेशीर नोकर भरतीचा घोटाळा, हिंदू जनजागृती समितीची चौकशीची मागणी, चेंबूरमधील जलतरण तलाव लवकरच होणार सुरू, स्थानिक भाजप नगरसेविका आशाताई मराठे यांचा जलतरण तलाव पाहणी दौरा, भाजप विधान परिषद आमदार रमेश दादा पाटील यांचा नवी मुंबईत वैभव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने जाहीर सत्कार, अमरावती अकोट अंजनगाव येथे रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात मुस्लिम युवा प्रतिष्ठानचा नगरपंचायतीला घेराव, आणि मुंबईकरांचे आग पाण्यापासून रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांवर कोलाप्सखाली जीव जाण्याचा ओढवलाय प्रसंग, गोवंडी देवणारमधील घटना। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुंबईकरांच्या जीवितेचं संरक्षण करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांवरतीच कोलाप्सखाली जीव जाण्याचा प्रसंग ओढवला। गोवंडी देवणार येथील नंदादीप सोसायटीमध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांवर साई बिल्डर अँड डेव्हलपर्सने सुरू केलेल्या इमारतीच्या अर्धवट कामामुळे हा प्रसंग ओढवलाय। आपत्कालीन स्थितीत मुंबईकरांचे प्राण वाचवण्यासाठी सदैव तत्परता दाखवित त्यांच्या जीवित आणि वित्तहानीचं रक्षण करणारे हे अग्निशमन दलातील कर्मचारी आग पाणी त्याचप्रमाणे कोलाप्समध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेकरिता आपल्या जीवाची बाजी लावून त्यांचं रक्षण करणाऱ्या या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांवरतीच आता स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे कोलाप्सखाली प्राण जाण्याचा प्रसंग ओढावला आहे। गोवंडी देवणारमधील सेवानिवृत्त अग्निशमन कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या नंदादीप सहकारी गृहनिर्माण संस्थेवरती येथील विकासकामुळे हा प्रसंग ओढावला आहे। आम्ही आजपर्यंत आमच्या सर्व्हिसमध्ये या मुंबई शहरातले एक अत्यावश्यक सेवा म्हणून कोलॅप्स म्हणजे बिल्डिंगच्या ह्याच्यामधून अनेक लोकांचे प्राण वाचवलेले आहेत, मुर्दे काढलेले आहेत, पण आता ह्या ह्याच्यामध्ये आमचेच मुर्दे पडायची वेळ आलेली आहे, ही आम्हाला भयंकर काळजी आहे। अग्निशमन दलातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरिता महापालिकेने दीर्घ मुदतीवर दिलेल्या जागेवरती वसलेल्या नंदादीप इमारतीच्या नियोजित 15 क्रमांकाच्या भूखंडावरती साई बिल्डर्स आणि डेव्हलपर्सने इमारत बांधण्यासाठी 8 वर्षांपूर्वी 15 फूट खोल खड्डा खोदलाय। यामुळे येथील इमारतीला तडे गेलेत, परंतु सदरचं काम बंद असल्यानं या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जमा झाल्यानं या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय। अग्निशमन दलातल्या चतुर्थ श्रेणी लोकांसाठी ही महापालिकेने लॉंग टर्म दीर्घ मुदत भाडेपट्ट्यावर ही जागा दिलेली आहे। ही जागा एकूण 5,634.34 square meters आहे, आणि त्या टायमाला बांधकामाचा हे जे होता तो 0.5 होता, त्याप्रमाणे साधारण 30,000 square feet बांधकाम 5 wing झालेलं आहे। हे सर्वचे सर्व सभासद हे अग्निशमन दलातले चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत। आज सांगायचं म्हणजे 8 वर्षे हे काम करून झालेलं आहे, आणि आता तसाच ते रेंगाळत पडलेलं आहे। जे ह्यांनी काय ह्याच्याबरोबर केला नाही, करार बिरार ते रजिस्टर नाही आहेत, काय नाही, त्याच्यामुळे कितपत लिगली आहेत काय आहेत, आम्ही लॉयरचे अभ्यासक नाही आहेत तसे, पण निव्व खरोखरच ह्या आमच्या लोकांची फसवणूक होत आहे, हे त्रिवार सत्य आहे। आज ह्या डबक्यामुळे ह्या जो काय कमी नाही, 15 फुटापेक्षा अधिक डीप आहेत ते, 15 फुटापेक्षा अधिक डीप असून त्याच्यामध्ये डेंग्यू मलेरियाचे डास झालेले आहेत। इथल्या लोकांना डेंग्यू झालेला आहे, मलेरिया झालेला आहे। हे फायलिंग करतेवेळी ह्या बिल्डिंगची संपूर्ण चाळण उडवलेलं आहे। ते असे आहे, पहिले काय कमिटीने सांगितलं होतं की तुम्ही मायक्रो फाईल करा, पण मायक्रो फाईल न करतात आणि हॅमरिंग फाईलमुळे आता किती 10 फुटाच्या आतमध्ये ते फायलिंग झालेलं आहे हॅमरिंग। हे बिल्डिंग हलणार नाही का? आम्हाला दुसरीकडे कुठलेही असणार नाही। आज इथं जो 0.5 होता त्याचा APSI 2.5 झालेला आहे। आम्ही असे नाही त्याच्यामध्ये काहीतरी बघतोय की आम्हाला याच्यात व्यवस्थित होईल। आज 20-22 वर्षे सोसायटी हे होऊन झालेली आहे, परंतु हे जे काम दिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे, हे त्याप्रमाणे वागत नाही। म्युन्सिपाल्टीने यांच्या सगळ्या आयवडी वगैरे सगळ्या बंद करून ठेवलेल्या आहेत, आणि हे असंच पाडून ठेवायचं का? काही बिल्डर्स आणि डेव्हलपर्स ह्या माणसांनी मी ह्या एक यानं ते डेव्हलपमेंटसाठी घेतलं, म्हणजे आमचा तो खरा कॉन्ट्रॅक्टर होता, फक्त त्याचा आम्ही काहीतरी कॉन्ट्रॅक्टर असून त्याला त्याच्या आम्हाला इथली माहिती नसल्याकारणानं आम्ही त्याच्याकडे सगळं सोपवलं होतं। त्याने आम्हाला सांगितलं, आम्ही ते स्वतः 10 by 10 रूम बांधणार होता, तो म्हटलं तुम्ही कशाला बांधता, आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला बांधून देतो आणि उरलेल्या APSI मी यूज करतो, असं त्यांनी म्हणजे आम्ही काही थोडा वेळ असं आश्वासन दिलं। पण ते जेव्हा आमच्या लक्षात आलं की जो प्लॅन केला तर त्या प्लॅनप्रमाणे ज्या विंग आहे, ही ए विंग आहे, ए विंगच्या पाठीमध्ये 10 by 10 म्हणजे अंतर ठेवायला पाहिजे 9 फुटाचं, ते न ठेवता 4 फुटावरच आले, आणि त्या पाठीमागे 10 फुटाचा जो रूम देणार होता, 10 by 10 रूम देणार होता, त्याची कुठेही प्रोव्हिजन केल्याची आम्हाला दिसली नाही।
म्हणून आम्ही त्याला गतविरोध केला आणि बिल्डिंग जुनी झाल्या कारणानं त्याचे त्या एरियामध्ये त्यानं प्रत्यक्षपणे ॲक्च्युली सर्वे करून प्लॅन मंजूर करायला घ्यायला पाहिजे. तशा प्रकारचा त्यानं कुठलाही सर्वे केला नाही, न सर्वे करता त्यांनी फक्त प्लॅन मंजूर केला आणि ॲक्च्युली काम करताना तिथे त्याला आमच्या निदर्शन देते की तिथे अंतर दोन बिल्डिंगमधलं जी नवीन बिल्डिंग होणार होती आणि एक्झिस्टिंग बिल्डिंग यातलं अंतर अतिशय कमी राहते, त्याच्यामुळे आम्हाला 10x10 रूम मिळू पण शकत नाही. हे निदर्शन आम्ही त्यांच्या लक्षात आल्यानंतर तो आमच्यावर बलजबरी करायला लागला. तुम्ही पुढचे तिथून आमच्याशी वादावाद घालायला लागला आणि आम्ही सगळे वयस्कर असल्यामुळे मी शेवटचा 59 वर्षाचा आहे आणि माझ्या अगोदर हे सगळे 10-20 वर्ष रिटायर झालेले आहेत. म्हणजे इथले सभासद ॲव्हरेजली 75 वयाच्या आसपास आहेत, त्यामुळे हे सगळी उद्योग करणं त्यांना शक्य नाही आहे. फक्त आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला रिक्वेस्ट करतो की आम्हाला ह्याच्यातून मार्ग काढा, आमचं हे काम थांबवा, पण तसे अजून आम्हाला तसा योग्य मार्ग मिळालेला नाही, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो. बिल्डर्सनं खोदलेल्या खड्ड्यांमुळे येथील इमारतींना तळे गेले, त्याचप्रमाणे पावसामुळे खड्ड्यात जमा झालेल्या पाण्यानं विविध रोगराईला येथील रहिवाशांना सामोरं जावं लागतंय. या खड्ड्यांपासून एखादी जीवितहानी देखील होऊ शकते, त्यामुळे महापालिकेनं खड्डा लवकरात लवकर बुजवावा अशी मागणी रहिवाशांनी केली. मागणी आमची म्हणजे हा पहिला ती डेव्हलपर गेला पाहिजे इथून, जरी सोसायटीनं नेमला खरा सोसायटीनं, पण सोसायटीच्या नियमाप्रमाणे त्यांनी काम केलेलं नाही. आधी या ठिकाणी जी फायलिंग केली आहे ती चुकीची केलेली आहे. 15 नंबर फ्लॅटच्या ॲव्हरेजवरती त्यांना फायलिंग केली, पण 15 नंबरच्या फ्लॅटचा एविंगमध्ये काही भाग गेलेला आहे आणि तो त्यांनी पहिला मोजला पाहिजे. आर्किटेक्टने त्याच्या मोजून फायलिंग केली पाहिजे होती, ती त्याने केलेली नाही. जी फायलिंग केली आहे तिच्यामध्ये जर इमारत बांधली तर ती म्युन्सिपॅलिटी सँक्शन करू शकणार नाही, अशी परिस्थिती आता इथे आहे. तर त्या बिल्डरला आपल्या सोसायटीनं जनरल बॉडीमध्ये ठराव घेऊन त्याला नेमला सोसायटीनं, मग नेम काढायचा अधिकार सोसायटीचा आहे, जनरल बॉडीला त्याला काढून टाकलेला आहे, ठराव पास केलेला आहे, त्या पद्धतीनं त्यांनी गेलं पाहिजे. महापालिका फक्त आम्हाला फक्त सांगते की तर आता तुमचीच जागा आहे, तुम्ही करू शकता म्हणून, फक्त एवढंच महापालिका सांगते. बाकी तर महापालिका काही सांगत नाही. आम्ही प्रत्येक वेळेला महापालिकेकडे जायचं, प्रत्येक वेळेला त्या हे आजारी पडली माणसं मुलं काय झाली तर त्यावेळेला आम्ही काही गोष्टी त्यांना कळवतो. एखादा मनुष्य वगैरे पडला तर जबाबदारी तुमची आहे म्हणतात, नंदादेव हाऊसिंग सोसायटीची आहे, उद्या सकाळी कोण जबाबदार. त्याशिवाय ह्या खड्ड्यामुळे सगळी जमीन पण सरकलेली आहे, तिथली तडे गेलेले आहेत एका बाजूने. खड्डा बुजवलाच पाहिजे, 8 वर्षा खड्डा आहे तसा तसा. या इथे नंदादीप मध्ये ना सगळ्यांना डेंगू, मलेरिया, टायफॉइड सगळे आजार होतात, म्हणजे सगळे लोक आजारी पडतात या खड्ड्यामुळे. आणि खड्ड्यामध्ये कोण पडू पण शकतो, काय कोणी एखाद्या आला जीव पण देऊ शकतो. आजूबाजूच्या लोकांना पण त्रास होतो या खड्ड्यामुळे, आजूबाजूचे लोक पण वैतागलेत म्हणजे या खड्ड्याला. नाही, लहान मुलं आहेत आणि आमच्या सोसायटीतली मुलं पण बरीचशी पाठीमागे खेळायला जातात आणि प्रत्येक वेगळ्या पालक त्यांच्या पाठीमागे नसतं, तर आता मुलांना काय कळत नाही आपण कुठे जायचं, छोट्या मुलांना कुठे कळणार एवढं ना. पण ती मुलांना आम्ही म्हणजे कोणी आमच्या इकडचं वॉचमॅन असा किंवा मोठे आमचे सिनियर सिटीजनमधले लोक असतील, सगळ्यांना आम्हाला लक्ष द्यावं लागतं तिकडे. आणि या खड्ड्याचा एवढा आम्हाला त्रास होतो, आमच्याकडे मच्छर परत इथे आजार पण लहान मुलांचे भरपूर होतात. आणि जेव्हा इथे हे हॅमरिंग केलं बिल्डिंगच्या ह्याच्यात बांधताना, त्या आमच्या बिल्डिंगला, मी ए फ्लोअर ए विंगमध्ये राहते, तर आमच्या बिल्डिंगला अक्षरशः हादरे बसवते तेव्हा आणि जाडवले आम्हाला ते स्वतःला. म्हणजे आम्ही एवढा त्रास सहन करतो आणि बरेच वर्ष आम्हाला खड्ड्याचा त्रास झालेलाच आहे. आता काय सांगणार, आमची मुलं इकडे खेळतात सगळी आणि एवढे लहान लहान अशी जनावरं इकडे फिरतात, एखाद्र चावलं किंवा काय आलं लहान मुलांना काय काढणार, तेव्हा हा खड्डा बुजलाच पाहिजे. मागील 8 वर्षांपासून इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे येथील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय. त्याचप्रमाणे सदर बिल्डरनं येथील काम बंद केल्यानं त्याची कोणतीही साधन सामुग्री येथे नाही, त्यामुळे आता महापालिकेची वाट न पाहता श्रमदानातून हा खड्डा बुजवण्याचा निर्णय अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलाय. आतापर्यंत आम्ही प्रत्येकाशी सनदशीर मार्गाने जाण्याचा मार्ग अवलंबला होता आणि काही पोलिसांनी आम्हाला सहकार्य करतात, पण शेवटी सनदशीर मार्गाने जाऊन ह्याला मार्ग निघत नाही, म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की सगळ्या इथल्या रहिवाशांनी खाली उतरून श्रमदानाने स्वतः मेहनत करून जी काही इथे आजूबाजूला माती असेल काय असेल त्यांना तो खड्डा बुजवायचा, म्हणजे स्वतःच्या श्रम करून की स्वतः काहीतरी त्याच्यावर पर्याय काढून असं आमचं फायनल झालेलं म्हणजे ठरण्याचा विचार आहे की जेणेकरून तो खड्डा बुजून पुढे होणारे धोके टाळता येतील ह्याच्या मार्ग हा मार्ग आम्ही शोधण्याच्या पर्यायात आहोत. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनी करिता.